भैया कांदा लिंबू काट के दो थोडा. आहो मॅरिनेशन झाले का मच्छीचे? हा झाले बऱ्यापैकी. आता चला मी आता मटणाचे वगैरे डबे ठेवून घेतो. ठीक आहे चालेल, बघा तेवढं. पप्पा सोलकडीचा आणा ना. हा. ताई तांदळाची भाकरी करा ना कस्टमरला. चालूच आहे, करते मी. हो दादा इकडे या, आपल्याकडे बघा आगरी कोळी मसाल्यांपासून बनवलेले मासे आहेत. आणखीन कर दाखवते, या मासे आहे, चिकन आहे, मटन आहे. पुण्यामध्ये? पुण्यामध्ये. आगरी कोळी? आगरी कोळी. काय काय आपल्याकडे ताई? आपल्याकडे पहा हे मॅरिनेशन करून ठेवलेले बांगडा फ्राय, सुरमई फ्राय आहे, आणि पापलेट आहे, ओले बोंबिले, फ्रॉन्स आहे, हे मॅरिनेशन केले. अच्छा. आणखीन तर आहे, या दाखवते. अच्छा, हा कुठे आहे तुमचा स्टॉल? हा माझा स्टॉल नवी सांगली मध्ये आहे, साई चौक PWD ग्राउंड च्या इकडे. अच्छा, पाटीमागचं PWD ग्राउंड आहे? हो, मागे PWD ग्राउंड आहे. पहा, आता पुणेकरांना आगरी कोळी खायला मिळणार. हो, त्यांनी भेट दिल्याशिवाय नाही भेटणार, पण भेट दिली तर नक्की देईल मी. आगरी कोळी मसाल्यांपासून बनवली. इकडे काय भाकरी बनतात आपल्या ताजदाच्या? हो, हे चपाती होते, बाजरी भाकरी, पीठ मळलंय, आणखीन आता बनवायला स्टार्ट होत आहे. गरम गरम भाकरी मिळणार? गरम गरम भाकरी, गरम गरम चपाती. थाळीला सर्वांना तेच असतं, गरम गरम. आपली खासियत पुणेकरांची मजा आहे. तिकडे पाटीमागे काय आहे त्या डब्यामध्ये? या इकडे या दादा. अमोल दादा हे पहा, आणखीन तर दाखवायचंय तुम्हाला. हे पहा, हे आपल्याकडे चिकन, हे चिकन आहे सुक्क, काळ्या मसाल्यांपासून बनवलेलं. एवढं घट्ट काळ्या मसाल्यापासून बनवलेलं? हो. हे पहा, बघितलं? हे पहा, आणखीन हे काळ्या मसाल्यांपासून बनवलेला चिकन रस्सा आहे. चिकनचा रस्सा? हो. आणि अजून तर तुम्हाला दाखवायचंय मला. हे पहा, दिसायलाच खतरनाक दिसते. आगरी कोळी मसाले? हे आगरी कोळी मसाल्यांपासून बनविलेले फिश करी आहे, तेही करली मास्याची. हे पहा. हो, अरे बापरे, एक नंबर. हे पुण्यामध्ये असं खूप रेअर मिळेल, शक्यतो मिळतच नाही असं. जबरदस्त. आणि अजून राहिलं आहे एक दाखवायचं सगळ्यात स्पेशल. हे पहा. हे काय? हे मटन सुक्क, काळ्या मसाल्यातलं मटन सुक्क. जबरदस्त, एकदम ठीक आहे, एकदम घट्ट असं मटन. हे पहा, जबरदस्त. हे मटन आळणी आहे. मटन आळणी पण? हो, हे मटन उकडचं आहे, थाळीला देतो आपण. आणि हे मटन रस्सा, हे पण ठीक आहे. अच्छा, मटन रस्सा. हो. आणि इकडे काय? तुम्ही मगाशी बोलत होतात तुमच्याकडे सोलकढी पण आहे आपल्याकडे, थाळीला आपण देतो. हे पहा सोलकढी, थंड, एकदम थंड आहे. जबरदस्त. आणि हे इथे फॅमिली येऊन खाऊ शकते? इथे आपले सात सहा टेबल आहेत. दहा टेबल? सहा. अच्छा, सहा टेबल. सहा सात टेबल आहेत, तिथे बसू शकतात आरामात, कस्टमर खाऊ शकतात. आणि किती वेळ असतो आपण? संध्याकाळी आपण 6 ते 11 वाजेपर्यंत चालू असतं आपलं स्टॉल. 11 पर्यंत? हो. आणि PWD ग्राउंड सांगवी? PWD ग्राउंड सांगवी. हे काय इकडे मागे बघू शकता तुम्ही. अमोल दादा तुम्ही काय खाणार? आगरी कोळी मसाल्यांपासून बनवलेले मच्छी फ्राय आहे आपल्याकडे. एक से बढकर एक पदार्थ आहेत. काय खाऊ? मला कन्फ्युजन झालंय. हे आहे, हे आहे बांगडा आहे, फ्रॉन्स आहे, हे मॅरिनेशन केलेलं आहे. तुम्ही काय खाणार सांगा? टायगर प्रॉन्स पण मिळतात? हो. अच्छा, श्री स्वामी समर्थ. आपल्याला एक पॉकेट फ्राय. आपलं नाव? माझं नाव कोमल काळे. अच्छा, इकडे PWD ग्राउंड सांगवीला तुमच्या नावाची हवा आहे भरपूर. रुद्रमच्छी खाणावर, रुद्रमच्छी खाणावर. आणि सगळीकडे तुमचं सोशल मीडियावर पाहत तुमचीच हवा दिसते. काय नक्की कसं काय सुरुवात झाली व्यवसायाची? सुरुवात तर शून्यापासून झाली. 2017 पासून आपण सुरुवात केली आहे. ॲक्च्युली पहिलं आपलं मंचुरियन होतं आणि चायनीज भेळ द्यायचे मी. तेव्हा माझा स्टॉल समोर होता, एक छोटासा काउंटरवरती चालू केलं होतं. तर आता तर नंतर ना मग 2-3 वर्षांनी मग आपण थालीपीठ, पालक थालीपीठ, मेथी थालीपीठ, छोले भटुरे असायचे. मग 2-3 वर्षांनी मग ते 2019-20 नंतर चिकन मटण ठेवलं. 2 वर्ष ते घेतले. मग 2022 आणि 2023 पासून हे स्टार्ट केलं. अच्छा, 1-2 वर्ष झाले फिश मध्ये इन्क्लूड झाले. हो. हा तुम्हाला पापलेट करणार आहे. मसाला काय तुमचा? आमचा हा मसाला आहे ना, सिक्रेट मसाला आहे, आगरी कोळी मसाल्यांपासून बनविलेला. पण आम्ही हे स्वतः तयार करते. हाच तो मसाला ज्याने लोकांना, पुणेकरांना वेड लावले? वेड. हो, हाच तो मसाला आहे. प्रवास तर आमचा
आमचे मुंबईवरून मासे येतात दररोज रेग्युलर. कच्चे मासे आले की त्याला 3 तास अगोदर आपण मॅरिनेशन करतो, धुण्यापासून मॅरिनेशन करण्यापासून. मग इथे आल्यानंतर रवा मसाला तो करून ठेवू नये आणि कस्टमरनी मागेन तसं आपण त्यांना सर्व करतो. जे कस्टमर बोलेल ते आपण देतो, सुरमई म्हणा, पापलेट म्हणा, कोळंबी म्हणा, बांगडा म्हणा, आपल्याला जे मागणी. इथे समोर असे आपले मसाल्यांपासून बनवलेले आहे मसाला ठेवलेले सगळे. हो आणि हे आठवडाभर चालू असतं कधी कोणत्याही दिवस? नाही, बंद नसतं. कधी इमर्जन्सी आली तर बंद असतं, नाही तर मग चालूच आहे कंटिन्यू. नेहमी येतो पापलेटलाच येतो, बाकी नाही. का पापलेट मधून कोणतं हे काय बघा नाही. अरे थोडं पाणी असतं त्याच्यामध्ये तोंडामध्ये, असं हे केलं ना चांगलं होतं. आज कसं वाटतंय व्यवसायामध्ये? कसं वाटतंय? छान वाटतंय. तर तुम्ही 5 लाख इथे स्टॉल लावता, पण त्याची मेहनत तुमची अगोदरपासून? दिवसभर तयारी चालू असते, मसाले बनवणे, परत मॅरिनेशन करणे, परत चिकनचा मसाला, मटनचा मसाला, सर्व वेगवेगळी तयारी असते. सुकट असते, सुकट पण जवळा जवळा असतो आपल्याकडे. पुणेकरांसाठी सुकट, बाकी मुंबईकर कोकणकरांसाठी जवळा जवळा. हो, कोल्हापूरकरांसाठी गोलमा गोलमा. सुकटला तर भरपूर नावं आहेत, 3-4 नावं आहेत. पण आगरी कोळी मासे तुमचे सुकट खातो जबरदस्त, एकदम कांदा वगैरे टाकून ते चटणी बनवली असते जबरदस्त. मासे तर सर्वजणच बनवतात आणि मासे तर अख्ख्या पुण्यामध्ये सगळीकडेच भेटतात, पण आमच्या मसाल्यामध्ये जे वेगळंपण आहे ते पुणेकरांना खूप आवडतंय. आणि आमचे मसाले हे खासियत आहे फिश फ्रायचे. हा बघा आपला पापलेट हा तयार झालाय, रेडी झाला. हा पहा पापलेट, हे घ्या. हा झाला कांदा, हे आहे लिंबू, हे झाली कोथिंबीर. हे बघा रुद्र मच्छी खानावर स्पेशल फिश फ्राय पापलेट, हे घ्या तुम्हाला जबरदस्त. नवी सांगवी पीडब्ल्यू ग्राउंडवर कोमल काळे यांची मस्त असे रुद्र मच्छी खानावरची ते पापलेट आहे. सोबत मस्त असं गार्निशिंग केलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, इकडे कांदा, इकडे लिंबू, सोबत इकडे सुरमई फ्राय दिलेली आहे आणि इकडे ओले बोंबिल. तिकडे गरमागरम भाकरी बनताय तुम्ही पाहू शकता तिकडे. आणि एकदम मस्त वातावरणात तिथे जर जेवायचा आनंद घ्यायचा असेल, काय खायचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही ते आलं पाहिजे. संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत कधी? तर मला तर स्पेस नाही आहे, मी फक्त सुरमई मी फक्त पापलेट फ्रायच खातो. ट्राय करूया जबरदस्त. आणि काही असतात ना टेस्ट, ते आगरी कोळी मसाल्यामध्ये जबरदस्त टेस्ट आहे, तुम्हाला एकदम फील करता येईल. ट्राय करूया. आणि मुंबईवरून मासे येतात भाऊचा धक्का? हो, मग काय बोलायलाच नको विषय खतम. भाऊचा धक्का, कुलाबा कुलाबा. हो, ससून डॉग फिश मार्केट, प्रॉपर मार्केट फिश मार्केट आणि भाऊचा धक्का. खूप भारी असेल. कोळी बांधवाच्या बोटी ताजाचे मासे इथे येतात, पुढे ट्राय करूया. टेस्ट मी तो जान आहे म्हणजे पुणेकर असतात ते पुण्याला येणं झालं तुमचं सांगवी भागात, तर आवर्जून याचं ट्राय करायचं. कोमल काळे यांचे असेल रुद्र मच्छी घालावं स्पेशल, फिश मटन चिकन भरपूर काय पदार्थ आहेत या. आणि तुम्हाला यांचं स्टॉल कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि मराठी मुळा व्यवसाय मंडळी सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तो टाटा बाबा, टेक केअर, सी यू.